नमस्कार, सीमास किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे. आज मी तिळगुळाची वडी तयार करणार आहे. आपली ही वडी अगदी मस्त झालेली आहे, रंग अगदी छान आलेला आहे, मस्त खमंग आणि खुसखुशीत झालेली आहे. एक वडी तोडून बघूया. चवीलासुद्धा ही अगदी भन्नाट झालेली आहे, मस्तच. आणि ही वडी करायला इतकी सोपी आहे की सहजच कुणालाही जमेल. चला तर मग ही वडी कशी करायची आहे ते बघूया. यासाठी आपल्याला लागणार आहे एक वाटी तीळ. हे मी पॉलिशचे तीळ घेतलेले आहेत, पण ह्याच्याऐवजी जर तुम्हाला गावरान तीळ घ्यायचे असतील तरीसुद्धा चालतील. तीळ कोणतेही घेतले तरी चालतील. आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले आहेत. तर हे शेंगदाण्याचं जे प्रमाण आहे ते तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे थोडंफार कमी जास्त करू शकता. म्हणजे दीड वाटी तीळ आणि अर्धी वाटी शेंगदाणे किंवा पाव वाटी शेंगदाणे असं प्रमाणसुद्धा घेऊ शकता. जेवढे तीळ आणि शेंगदाणे असतील तेवढाच गुळ घ्यायचा आहे. तर मी इकडे दोन वाट्या गुळ घेतलेला आहे. यासोबतच आपल्याला थोडं साजूक तूपसुद्धा लागणार आहे, दोन चमचे साजूक तूप. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे, यात तीळ टाकून घेऊया. आता ही तीळ आपल्याला भाजून घ्यायची आहे. हलका सोनेरी रंग येईपर्यंत ही भाजून घेऊया. गॅसची फ्लेम लो ठेवलेली आहे, मंद आचेवरच तीळ भाजून घ्यायची आहे. ही अगदी पटकन भाजून होते, याला अजिबात वेळ लागत नाही. तीळ भाजून झालेली आहे, याला हलका सोनेरी रंग आलेला आहे. आता काढून घेऊया. याच कढईत शेंगदाणेसुद्धा भाजून घ्यायचे आहेत. हे शेंगदाणे आपल्याला चांगले सोनेरी रंग येईपर्यंत खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत. गॅसची फ्लेम मी मीडियम टू हायमध्ये ठेवलेली आहे. हे चांगले भाजून घेऊया. शेंगदाणे भाजून झालेले आहेत, त्यांना छान सोनेरी रंग आलेला आहे आणि याची सालंसुद्धा निघायला लागलेली आहेत. म्हणजे हे भाजून झालेले आहेत. शेंगदाणे गार झालेले आहेत आणि नंतर मी त्याची सालं काढून घेतलेली आहेत. अशा प्रकारे तीळसुद्धा गार झालेले आहेत. हे एका मिक्सर जारमध्ये काढून घेऊया. आणि आता हे मिक्सरवर फिरवून घ्यायचे आहेत. पल्स मोडवर चालू बंद असं करून आपल्याला ह्याचा जाडसर असा कूट बनवायचा आहे. तीळ मिक्सरमध्ये फिरवून झालेले आहेत आणि हे मी अशा प्रकारे फिरवून घेतलेले आहेत. याचा अगदी जाडसर असा कूट तयार केलेला आहे. अशा प्रकारे याची अगदी बारीक पावडर बनवायची नाही आहे, थोडा जाडसरच कूट ठेवायचा आहे. आता हा एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. याच मिक्सर जारमध्ये शेंगदाणेसुद्धा टाकून घेऊया आणि याचासुद्धा अगदी जाडसर असा कूट बनवायचा आहे. अगदी जास्त पावडर बनवायची नाही आहे, पल्स मोडवर फिरवून घ्यायचे आहेत. शेंगदाणे मिक्सरवर फिरवून झालेले आहेत आणि याचा मी जाडसरच कूट बनवून घेतलेला आहे. अशा प्रकारे अगदी जास्त बारीक पावडर बनवायची नाही आहे. आता हा सुद्धा एका मिक्सिंग बाउलमध्ये काढून घेऊया. तीळ आणि शेंगदाणे दोन्हींचा कूट व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा आहे. ज्या ताटात वड्या थापून घ्यायच्या आहेत त्या ताटाला थोडं तूप लावून घ्यायचं आहे अशा पद्धतीने. आणि ही तयारी आपल्याला आधीच करून ठेवायची आहे. इकडे हा एक पेला घेतलेला आहे, यालासुद्धा थोडं तूप लावून ठेवायचं आहे. गॅसवर मी कढई गरम करायला ठेवलेली आहे. यात एक चमचा साजूक तूप टाकून घेतलेला आहे आणि आपण जो गूळ चिरून घेतलेला होता ना तो सुद्धा टाकून घ्यायचा आहे. एक वाटी तीळ आणि एक वाटी शेंगदाणे घेतलेले होते तर त्यासाठी मी इकडे हा दोन वाट्या गूळ घेतलेला आहे. आता आपल्याला हा गूळ वितळेपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. हा गूळ आपल्याला फक्त वितळेपर्यंत शिजवायचा आहे, याला मेल्ट करून घ्यायचा आहे. याचा अगदी पक्का असा पाक बनवायचा नाही आहे. गॅसची फ्लेम मी लो ठेवलेली आहे, मंद आचेवरच गूळ पूर्ण वितळून घ्यायचा आहे. यासाठी चिकीचा गूळ वापरायचा नाही. मी जो गूळ घेतलेला आहे ना तो साधाच गूळ घेतलेला आहे, म्हणजे आपण नेहमी जो घरात गूळ वापरतो ना तोच घेतलेला आहे. फक्त यासाठी आपण जो गूळ वापरणार आहो ना तर तो बारीक चिरून घ्यायचा आहे किंवा किसणीने किसून घेतला तरीसुद्धा चालेल. म्हणजे हा अगदी लवकर मेल्ट होतो आणि व्यवस्थित वितळतो. इकडे आता गूळसुद्धा पूर्णपणे वितळलेला आहे, यात एकसुद्धा गुळाचा खडा शिल्लक नाही आहे. असंच आपल्याला गूळ वितळून घ्यायचा आहे आणि आता याला फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे. याचा आपल्याला पक्का पाक वगैरे बनवायचा नाही आहे, फक्त एक उकळी येऊ द्यायची आहे.
या मिश्रणाला आता छान उकळी आलेली आहे. हे मिश्रण एकसारखं हलवत राहायचं आहे. याला छान बबल्स यायला लागलेले आहेत. आता ह्या स्टेजला आपल्याला ह्यात आपण जो दाण्याचा आणि तिळीचा कूट करून घेतलेला होता तो टाकून घ्यायचा आहे. आणि हे सगळं मिश्रण चांगलं एकजीव करायचं आहे. हे व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता गॅसची फ्लेम मी बंद करून घेते आहे. आता या स्टेजला ह्यात एक चमचा साजूक तूपसुद्धा टाकून घ्यायचं आहे, म्हणजे याचा व्यवस्थित गोळा तयार होईल आणि वड्यासुद्धा मस्त खुसखुशीत अशा होतील. ही प्रोसेस आपल्याला अगदी पटापट करायची आहे. फटाफट हे मिश्रण व्यवस्थित मिक्स करायचं आहे. आता हे मिश्रण आपण तूप लावून घेतलेल्या ताटात काढून घ्यायचं आहे आणि पटापट अशा पद्धतीने आपल्याला हे थापून घ्यायचं आहे. हे मिश्रण थंड व्हायच्या आत आपल्याला ही प्रोसेस करायची आहे. मिश्रण जर थंड झालं तर आपल्या वड्या व्यवस्थित सेट होणार नाहीत, म्हणून हे अगदी पटापट करून घ्यायचं आहे. ज्या भांड्याला तूप लावून घेतलेलं होतं त्याने या वड्या अशा प्रकारे थापून घ्यायच्या आहेत. हे मिश्रण चांगलं एकसारखं असं करून घ्यायचं आहे. सर्व मिश्रण मी अशा प्रकारे व्यवस्थित थापून घेतलेलं आहे. एक 5-10 मिनिट झाले की नंतर लगेच आपल्याला ह्याच्या वड्या पाडून घ्यायच्या आहेत. आता सध्या हे मिश्रण अगदी गारसुद्धा नाही आहे किंवा अगदी जास्त गरमसुद्धा नाही आहे. वड्या थापून घेतल्यानंतर एक 5 मिनिटांनी या वड्या कापून घ्यायच्या आहेत. हे मिश्रण जर जास्त गार झालं तर मग ह्याच्या वड्या कापता येणार नाही. याच्या मी अशा मध्यम आकाराच्या चौकोनी वड्या कापून घेते आहे. तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे लहान मोठ्या वड्या कापून घेऊ शकता. तुमच्या आवडीच्या आकाराप्रमाणे या वड्या कापून घेऊ शकता. या वड्या करायला किती सोप्या आहेत. गुळाचा पाक बनवण्याचं टेन्शन नाही किंवा पाक बिघडण्याचंसुद्धा टेन्शन नाही. शिवाय अगदी झटपट तयार होतात. या वड्या कापून झाल्यानंतर पूर्ण गार होऊ द्यायच्या आहेत आणि पूर्ण गार झाल्यानंतरच हे आपल्याला एखाद्या एअरटाईट डब्यात स्टोअर करून ठेवायच्या आहेत. 20-25 दिवस तरी या वड्या अगदी आरामात टिकतात. बोलता बोलता वड्या कापून झालेल्या आहेत, या सेट होऊ देऊया. वड्या छान सेट झालेल्या आहेत. अर्धा तास झालेला आहे. या वड्या अगदी लवकर सेट होतात. आपल्या वड्या मस्त झालेल्या आहेत. रंग तर छान आलेला आहे. एक वडी तोडून बघूया. वा, मस्त मऊसूत आणि खुसखुशीत झालेल्या आहेत. आणि चवीला म्हणाल तर एकदा खाल्ली की खातच राहाव्या वाटतील इतक्या भन्नाट झालेल्या आहेत. तर अशा या वड्या नक्की करून बघा आणि तुमच्या प्रतिक्रिया मला कमेंट बॉक्समध्ये कळवा. रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, मित्रपरिवारात ही रेसिपी जास्तीत जास्त शेअर करा. पुन्हा एकदा भेटूया अशा छानशा रेसिपीसह. थँक्यू.